आता पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया. पुणे शहरामध्ये जड वाहनांना उद्यापासून नो एंट्री. पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यामध्ये येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय. पुणे महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी कर आकारणी मोहीम. महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या 39 गावांमधील मिळकत धारकांना तिप्पट कर आकारणी. पुणे PMPML रातराणी बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद. 6 महिन्यामध्ये रातराणी बस सेवेचा जवळपास 27 लाख प्रवाशांनी घेतला लाभ. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाची फुकट्या प्रवाशांवर कारवाईची मोहीम तीव्र. फेब्रुवारी महिन्यामध्ये 22,000 अधिक प्रवाशांवर रेल्वेची दंडात्मक कारवाई. पुण्यामधल्या खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांमध्ये निचांकी पाणीसाठा शिल्लक. पाणी कपातीबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता. पुणे मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली. कोथिंबीर, मेथीसह इतर पालेभाज्यांच्या दरामध्ये घट, तर इतर फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. विभागाच्या एसटी आता CNG. पुणे विभागातील 14 आगारांमधील डिझेल बसेस CNG रूपांतरित करण्यात येणार. प्रदूषण मुक्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय.